नवीन भाई, मनपा आयुक्त ने पेश किया 4825 करोड़ का बजट, नागरिक सुविधाओं पर जोर लेकिन टैक्स में कोई बढ़ोतरी नहीं। नवीन भाई, महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर ने आज वर्ष 2021-22 के लिए 4825 करोड़ का वार्षिक बजट पेश कर दिया। सकल बजट में 4822.30 करोड़ का खर्च प्रस्तावित किया गया है। बजट के मदों की जानकारी देते हुए आयुक्त अभिजीत बांगर ने कहा कि कोरोना महामारी और बढ़ती जरूरतों के मद्देनजर इस बार अत्याधुनिक सेवा सुविधाओं पर ज्यादा जोर दिया गया है, हालांकि टैक्स में कोई बढ़ोतरी नहीं की गई है। बता दें कि बीजेपी नेता गणेश नाइक ने जनता से वादा किया है कि टैक्स में कोई बढ़ोतरी नहीं होगी। महानगर पालिका आयुक्त ने इसको आगे बढ़ाते हुए आयुक्त ने बताया कि नागरिक सुविधाओं पर 1561.69 करोड़ खर्च होंगे, वहीं जलापूर्ति और मल निस्तारण पर 579.45 करोड़, ई गवर्नेंस पर 127.15 करोड़, स्वच्छता मिशन और घन कचरा व्यवस्थापन पर 384 करोड़, आरोग्य सेवा पर 276.67 करोड़, शिक्षण पर 171.38 करोड़, आपदा निवारण और अग्निशमन पर 80 करोड़ और सामाजिक विकास के लिए 48.40 करोड़ का प्रावधान किया गया है। आइए सुनाते हैं आयुक्त ने और क्या कुछ कहा। 21-22 पुढच्या नवीन वर्षासाठी जो आम्ही अंदाजित रक्कम गृहित पकडलेली आहे त्याच्या आधारावरती 4825 या रकमेचं अंदाजपत्रक आज मी आयुक्त तथा प्रशासक म्हणून सादर केलेलं आहे। आपणा सर्वांना कल्पना आहे, नवी मुंबई महानगरपालिका किंवा नवी मुंबई शहर याला सूज नियोजित बांधणीचं आधुनिक शहर म्हणून आपण ओळखतो। महानगरपालिकेच्या वतीने ज्या सेवा दिल्या जातात त्याचा दर्जा उत्तम असावा यासाठी वारंवार प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने केला जातो। विविध सेवांच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय, राज्य आणि इवन आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या महानगरपालिकेने सेवा दिलेल्या आहेत त्याची दखल वेळोवेळी घेण्यात आली, वेळोवेळी पुरस्कारही महानगरपालिकेला प्राप्त झाले। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण जी एक मानाची स्पर्धा आहे राष्ट्रीय पातळीवरची, त्याच्यामध्ये सुद्धा महानगरपालिकेने फक्त शहराचंच नव्हे तर राज्याची मान उंचावेल अशा पद्धतीने परफॉर्मन्स आतापर्यंत दिलेला आहे। 2020-21 या वर्षाबाबत मी उल्लेख केला की हे वर्ष सर्वांसाठीच कठीण होतं। COVID-19 एक अभूतपूर्व असा सामना आपल्याला करावा लागला आणि अजूनही आपण तो करतोय। मात्र एका बाजूला कोविडच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांचं आरोग्य चांगलं राखण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने आणि आवश्यक त्या सेवा देण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने केला गेला, त्याचवेळी जे काही आपल्याला आर्थिक स्रोत यांच्याद्वारे उत्पन्न उपलब्ध होतं त्याच्या माध्यमातून अधिकाधिक सेवा पुरवठा आणि त्याचा दर्जा उत्तम राखून देण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला आहे। कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता आणि त्याचवेळी करवसुली पद्धतीमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करून कोविडमुळे ज्या काही नागरिकांना असुविधा झालेल्या आहेत, लाईव्हलीहूडचा उपजीविकेचा ऱ्हास अनेक नागरिकांचा झालेला आहे, या सर्व गोष्टी विचारात घेता चालू वर्षी कोणत्याही पद्धतीची करवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही। नवी मुंबई शहरातील नागरिक यांच्या मनातील अपेक्षा, संकल्पना यांचा विचार करता, सर्वांगीण विचार करून हा अर्थसंकल्प निश्चित करण्यात आलेला आहे। एक अर्थसंकल्पातील जमेच्या बाबू आणि बाबी आणि खर्चाच्या बाबी याची एक जिस्ट मी आपल्यासमोर ब्रीफली मांडतो। जमा ऑफकोर्स आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो
शासनाकडून जीएसटी ग्रँट आपल्याला जे मिळते, मुद्रांक शुल्क, महानगरपालिकेचा स्वतःचा मालमत्ता कर, नगररचना विभागामार्फत प्राप्त होणारं शुल्क, पाणीपट्टी आणि इतर, अशा पद्धतीने आपला जमा बाजूचा मेळ साधारणतः घेतला जातो. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.